नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे गणेशोत्सवाबद्दलची. बापाच्या भक्तांवरचं कोरोनाचं विघ्न काही थांबत नाही आहे. 14 दिवस क्वारंटाईन केल्यानंतरच गणेशाचं दर्शन घेता येईल असा सक्त आदेशच रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजेच निधी चौधरी यांनी काढला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मुंबईहून 7 ऑगस्टच्या आधीच निघावं लागणार आहे. आता चाकरमान्यांना या उत्सवाचा आनंद घेता येईल की नाही ही शंकाच आहे, कारण इतके दिवस आधी त्यांना जावं लागणार आहे. त्यानंतर गणपतीचे दिवस झाल्यावर पुन्हा इथे येऊन काही दिवस तरी क्वारंटाईन राहावं लागेल आणि मग त्यांना पुढच्या त्यांच्या कामाला सुरुवात करता येईल. त्यामुळे 7 ऑगस्टच्या आधीच अनेकांची कार्यालयं सुरू झाली आहेत, त्यामुळे त्यांना इतके दिवस सुट्टी मिळेल की नाही. गाड्या तिथे पुरेशा अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाही आहेत, त्या बसेसमधून रिझर्वेशन मिळेल की नाही असे सगळेच प्रश्न आहेत. खासगी बस असेल किंवा खासगी गाडी असतील ते 1.25 भाडं आकारणार आहेत, अर्थातच आकारलं जात आहे तसं. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणात यंदा चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी जाता येईल की नाही ही खरोखरच शंका वाटते, कारण मुंबईहून जे लोक सगळे जातात गणेशोत्सवात आवर्जून त्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहावंच लागेल असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढलेले आहेत. त्यामुळे गणपतीसाठी त्यांना 7 ऑगस्टच्या आधी जर निघालं तरच 14 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होईल आणि मग गणेशोत्सवात त्यांना तिकडच्या सहभागी होता येणार आहे. जर तिकडच्या गावांमध्ये विशेषतः जी छोटी छोटी गावं आहेत मुंबईकर जेव्हा इथून तिथे जातील, धोका खूप जास्त कोकणामध्ये वाढलेला होता कोरोनाचा, तो मुंबईतून गेलेल्या लोकांमुळे अनेक जण तपासणी न करता थेट गावांमध्ये गेले होते आणि त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या कोकणात खूप वाढली होती. त्यानंतर तपासणी सुरू झाली, मात्र अजूनही पुरेशा आरोग्य सुविधा तिथे नाही आहेत. त्यामुळे जर काही अडचण आली, जर कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली, काही अडचणी निर्माण झाल्या, तर त्याच्याशी सामना कसा करायचा हा खूप मोठा प्रश्न तिथल्या आरोग्य यंत्रणेपुढे आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव. मोहन, खूप महत्त्वाचा आदेश आहे, विशेषतः वर्षभर लोक मुंबईतले चाकरमाने वाट बघत असतात गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आणि यंदा मात्र हा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. काय नेमकं म्हटलेलं आहे या आदेशात? आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रायगडच्या निधी चौधरी कलेक्टर यांनी हा आदेश काढलेला आहे. त्या टायमाला जे मुंबईतनं जे लोक कोकणात आले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि कोरोनाचे रुग्ण वाढले म्हणून हा आदेश काढलेला आहे की तुम्ही जे याल की इकडे रायगडमध्ये तर 14 दिवस क्वारंटाईन व्हायला लागेल. म्हणून आता रायगडची जी कोरोनाची संख्या जी आहे आता कमी होत चाललेली आहे, परत वाढू नये म्हणून त्याच्या अगोदरच हा आदेश काढून की लवकरात लवकर येऊन तुम्ही क्वारंटाईन व्हा आणि हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला पाहिजे म्हणून हे आदेश काढण्यात आलेला आहे. धन्यवाद मोहन या सगळ्या माहितीबद्दल. अर्थातच आता काय प्रतिक्रिया येते, काय नेमकं चाकरमान्यांचं म्हणणं आहे आणि त्यांना जाता येते की नाही गणेशोत्सवासाठी हे बघावं लागणार आहे. यानंतरची बातमी आहे.